नमस्कार मी विनोद बाहेकर जिजावा अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहबीबीएस पासून कागदी बी एस सी नर्सिंग पर्यंत हे जे काय कोर्सेस असतात तर या कोर्स साठी ज्यावेळेस आपला नंबर लागतो तर त्यावेळेस आपल्याला सिलेक्शन लेटर मिळत असते तर हे सिलेक्शन लेटर नेमकं कशा प्रकारे मिळतं आणि कोणत्या पद्धतीनं हे आपल्याला मिळू शकतं तर या सर्वांची माहिती जी आहे या सर्व बाबी जी आहे तर याची माहिती आपल्याकडे आतापासून असायला पाहिजे कारण आपण या प्रक्रियेतून हो आता जाणार आहोतच तर त्यामुळं स्टेप बाय स्टेप सर्व डिस्कस करूया नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे समोरचे सर्व व्हिडिओज जे आहेत हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघा तुम्हाला वरती जे या च या फोटोचं जे टायटल दिसतं तर ते आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल अर्थात सीईटी सेल म्हणजे हे जे अलॉटमेंट लेटर आहे तर हे सीईटी सेलमधून मिळालेलं आहे आणि अलॉटमेंट लेटर जे आहे हे अलॉटमेंट लेटर राऊंड मधून नंबर लागल्याच्या नंतर मिळत असते अगोदर कोणालाही अलॉटमेंट लेटर मिळत नाही तर त्यामुळं आता नेमकी आपली एक्झाम झालेली आहे रिझल्ट लागल्याच्या नंतर जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी सुद्धा अजूनपर्यंत अलॉटमेंट लेटर आलेले नाही ज्यावेळेस राऊंड होतील राऊंडच्या नंतर तुमचा नंबर लागेल त्यानंतर तुमचा अलॉटमेंट लेटर येईल आता बघा काय काय असतं तर हे जे अलॉटमेंट लेटर आहे तर हे जानेवारी अठ्ठावीस दोन हजार तेवीस ला प्रिंट केलेलं आहे आणि इकडे समोर वेळ सुद्धा दिलेली आहे की चार वाजून सोळा मिनिटाला हे डाउनलोड केलेलं दिसतं आता यामध्ये काय काय येणार तर हे जे ब्लर केलेले हा जो पार्ट आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कॅन्डिडेट नेम असणार आहे ओके म्हणजे ज्यावेळेस तुमचं एमबीबीएस साठी बीडीएस साठी बीएमएस साठी अलॉटमेंट होईल तर त्यावेळेस तुमचं नाव सुद्धा असं तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता यानंतर तुमचा रोल नंबर जो जो आहे एक्झामचा तर तो तुम्हाला दिसणार आहे यानंतर सीईटी सेल जो आपण फॉर्म भरणार आहे ऍडमिशन प्रक्रियेसाठी तर तो फॉर्मचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल नंबर यानंतर तुमचा ऑल इंडिया रँक जो की तुमच्या येत असतो तर तो, तो तुम्हाला दिसेल आणि तुमची जी जन्मतारीख आहे तर ती सुद्धा या सिलेक्शन लेटरवर येणार यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे तर ती सुद्धा तुम्हाला या अलॉटमेंट लेटरवर दिसणार आहे ओके आता यानंतर या पीडीएफ मध्ये अजून काय काय बघण्यासारखं आहे तर हे जे करंट सिलेक्शन या स्टुडंटचं झालेलं आहे तर हे नेमकं कोणत्या राऊंड मधून झालेलं आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये झालेलं आहे तर हे सविस्तर बघूया बघा सुरुवातीला तर राऊंड नंबर आणि डेट आपल्याला बघायची ओके आता राऊंडचा जो नंबर आहे तर तो, तो आहे स्पेशियल मॉपअप राऊंड एस पी एल मॉपअप राऊंड स्पेशियल मॉपअप राऊंड म्हणजे पहिला राऊंड संपला या विद्यार्थ्याला सीट मिळाली नाही दुसरा राऊंड झाला तरी सुद्धा सीट मिळाली नाही तिसरा राऊंड झाला की ज्याला मॉपअप राऊंड म्हटलं गेलेलं होतं मागच्या वर्षी आणि त्यानंतर चौथा राऊंड झालेला होता की ज्याला स्पेशल मॉपअप राऊंड म्हटलेलं होतं आणि हा जो राऊंड आहे तर हा सत्तावीस एक दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी लागलेला होता या विद्यार्थ्यानं हे जे अलॉटमेंट लेटर डाउनलोड केलं तर हे अठ्ठावीस जानेवारीला के डाउनलोड केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी याचं सिलेक्शन झालं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी हे अलॉटमेंट लेटर याला मिळालं ओके आता अलॉटमेंट लेटर मध्ये अजून काय दिलेलं आहे तर ज्या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे तर त्या कॉलेजचं नाव दिलेलं आहे आणि कोर्स सह दिलेलं आहे बघा श्रीमती विमला देवी आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर चंद्रपूरच्या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सीट मिळालेली आहे आणि बीएमए ची सीट आहे कारण आयुर्वेदिक कॉलेज दिलेलं दिसतं आपल्याला आता यानंतर समोर बघा फॅकल्टी कोणती तर बीएमएस आणि आता समोर आहे की अलॉटमेंट कोटा नेमका कोणता तर याला ओबीसी मधून सीट मिळालेली आहे ओके तर हा जो आहे हा सर्व कौन्सलिंग प्रक्रियेचा भाग असतो जर समजा तुम्हाला पेड कौन्सलिंग करायची असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ह्या अकॅडमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते जिजाव अकॅडमी त्यामुळे तुम्हाला जर सध्या पेड कौन्सलिंग करायची असेल तर या वर्षीचा महाराष्ट्र स्टेटचा आपला जो काउन्सलिंग फीज आहे तर ती सिक्स थाउजंड रुपीज आहे तर यामध्ये तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील म्हणजे तुम्हाला ऑनलाइन कॉन्सलिंग सुद्धा दिली जाईल तुम्ही जरी समजा ऑफिसला येऊ शकत नसाल तरी ऑनलाईन कॉन्सलिंग होऊ शकते आता यानंतर खूप सारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की नेमकं जॉईन करावं कॉलेज कौले, कॉलेजमध्ये नंतर जर जॉईन नाही केलं तर नेमकं काय का होणार आहे तर हा सगळा पार्ट जो आहे हा कौन्सलिंगचा पार्ट आहे तर त्यामुळं अजून या पीडीएफ मध्ये काय बघता येईल तर या साइडला एक क्यूआर येतो ओके इकडं क्यूआर येतो आणि इकडं कॅन्डिडेटचा फोटो सुद्धा असतो जो की नीटच्या ऍडमिट कार्डवरचा असतो मग आता या सगळ्या गोष्टी अलॉटमेंट लेटरवर येतात आता अलॉटमेंट लेटर म्हणजे नेमकं काय तर ज्यावेळेस एखाद्या कॉलेजमध्ये आपलं सिलेक्शन होतं आपल्याला सीट मिळते तर त्यावेळेस हे अलॉटमेंट लेटर आपल्याला अधिकृत मिळतं तर त्यामुळे सीट बुकिंग केलेली आहे ऍडमिशन झालेली आहे तर या भ्रमामध्ये विद्यार्थ्यांनी राहू नये म्हणजे कोणत्याही माणसाला थर्ड पर्सनला आपल्याला पैसे देऊन ठेवायचे नाही बुकिंग सीटचं बुकिंग जे आहे तर ते अगोदरपासून आपल्याला करून ठेवायचं नाही कारण जर अलॉटमेंट लेटर जर नाही मिळालं तर तुम्हाला सीट मिळणं शक्यच नाही कारण अलॉटमेंट लेटर मिळपर्यंत सीट मिळत नसते राऊंडमधून ओके आणि स्पॉट राऊंडचं अलॉटमेंट लेटर नसतं तर त्यामुळे स्पॉट साठी जर का समजा तुम्ही जात असाल तर ती गोष्ट वेगळी असते स्पॉट राऊंड नेमका कसा असतो काय असतो तर हे तर नंतर आपण बघणार आहोतच इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ जर वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ग्रुपच्या लिंक आहे अकॅडमीच्या नक्की एखाद्या ग्रुपला जॉईन करा आतापर्यंत बरेचसे ग्रुप आपण तयार केलेले आहेतच आज आपण थांबूया ओके बाय